गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। नमस्कार भक्तानो, कृपानिधान चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। गण गण गणात बोते। श्री गजानन महाराज आपल्या सर्वांची इच्छा पूर्ण करोत ही गजानन चरणी प्रार्थना करते। मी प्रतिभा जयप्रकाश हाणमशेठ आपल्या समोर एक अनुभव सादर करणार आहे। अनुभवाचे बोल आहेत, श्री गजानन महाराजांनी घराला कुलूप लावले। गण गण गणात बोते। आम्ही उभयता गजानन महाराजांचे भक्त आहोत। नेहमी श्री गजानन विजय पोथीचे पारायण चालू असते। महाराजांचे अनुभव पण असंख्य येत असतात, त्यापैकी एक सांगत आहे। बेळगावमध्ये महाराजांचे मंदिर आहे, तेथे उपासना होत असते। आम्ही 7-8 जणांनी मिळून एक कल्पना काढली की प्रत्येक भक्तांच्या घरी एक अध्याय वाचून भजन अनुभव नंतर प्रसाद आरती करावायची। कुणाला आपल्या घरी अध्याय हवा असेल त्याने 15 दिवस अगोदर आम्हाला कळवायचे। असेच श्री पाटील यांचे घरी टिळकवाडी येथे अध्याय वाचन होते। वेळ दुपारी 4 ते 6:30। आम्ही स्कूटरवरून 3:40 जायला निघालो। पोथी पर्समध्ये ठेवून आम्ही निघालो। गडबडीत मी दरवाजाला कुलूप व चावी अडकवली, पण चावी न फिरविता तशीच ठेवून गेले। टिळकवाडीला पोचल्यावर अध्याय मानसपूजा पाटील यांच्या घरी चालू झाली। समय लावलेली होती, फॅन बंद केला गेला। मी घाम आला म्हणून रुमालासाठी पर्स उघडली, तर त्यात चावी नाही। माझी घालमेल चालू होती। आता काय करावायचे, सर्वांचे वाचन चालू होते, ह्यांना सांगावे तर चिडणार। मी मनातल्या मनात महाराजांची मानसपूजा व शेगाव मंदिराला प्रदक्षिणा घालत होते। महाराज घराचे रक्षण करा। मी घरात स्टेशनरी दुकान चालविते, माल भरलेला। घरात कम्प्युटर पण होते, सर्व लक्ष माझे घराकडे होते। असे करत 6:30 आरती झाली, प्रसाद वाटला गेला। यांना मी लगेच निघूया असे सांगितले, तेव्हा हे माझ्यावर चिडले। कुलपाबद्दलही सांगितले मी। लगेच आम्ही निघालो। तिथून आमचे घर 2.5 किलोमीटरवर आहे। यांचेकडील चावीने कुलूप काढले। मनात वाटले होते घर आता लुटले गेले असणार, तर श्री महाराजांनी घराला कुलूप घालून चावी आम्ही नेहमी ठेवतो तिथे, म्हणजे दाराच्या चौकटीला ठेवली होती। त्याच्या एका बाजूला गजानन महाराज व गणपती। मी मनात म्हटल्याप्रमाणे पाय धुवून देवाकडे दिवा लावला व एक अध्याय लगेच वाचला। श्री गजानन महाराजांची कृपादृष्टी भक्तावर सतत असते, त्यांच्या ठिकाणी आपली दृढ श्रद्धा हवी। श्री गजाननच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। अशीच कृपा सर्वावर सदोदित राहो हीच प्रार्थना करते। हा अनुभव 12 वर्षापूर्वीचा आहे। श्री प्रतिभा जयप्रकाश हाणमशेठ, बेळगाव, गुरुप्रसाद नगर। हा अनुभव आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा। गण गण गणात बोलते।